खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतो इस्लामपूर प्रदर्शन भाग तिसरा. याच्यामध्ये आपण पाहत आहोत चार जाती खिलार बैलगट. खिलार पालक त्यांचा जातिवंत खिलार रिंगणात घेऊन येत आहे आणि आत्ता जो रिंगणात येतोय तो बावचीचे नायकू भोसले यांचा हा जातिवंत खिलार रिंगणात येतोय. खूप सुंदर असा बैल आहे हा. आपण नायकू भोसले बावची यांची मुलाखत तर पाहिलेलीच आहे. नायकू भोसले बावची यांच्या दावणीला असलेले जातिवंत खिलारचं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या कलाकारानं मातीने बैल घडवावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे नायकू भोसले. जर कधी तुम्ही इस्लामपूरच्या भागात गेले तर नायकू भोसले बावची यांच्याकडची दावण ही नक्कीच पाहायला जावा. त्यांना फोन करा, तिथे जवळपास गेले तर नक्की तुम्हाला त्यांची दावण पाहायला भेटेल. अजून एक पुढचा बैल रिंगणामध्ये येतो आहे की जो चार जातीमध्ये आहे. रिंगणामध्ये येणारा बैल हा नेहमीच त्या बैलाबरोबर दोन माणसंही नेहमी असतात. रिंगणामध्ये घेऊन येत असताना त्याला योग्य पद्धतीने हाताळणे या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. डॉक्टर आता प्रत्येक खिलार मालकाची पावती पाहून त्याचा नंबर घेतात. ते त्याचा नंबर नोट डाऊन करून त्या नंबरप्रमाणे बैलांना त्यांचे मार्क्स ते देणार आहेत. याच्यामध्ये ते बैलाचं शिंग, डोळे, नाकपुडी, कान, त्याचं वशीन, त्याची कांबळ, त्याचं चौक, त्याचे पाय, शेपूटगोंडा या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. चार जाती गटामध्ये अंदाजे 5 ते 6 ही खिलार बैल या रिंगणामध्ये आलेली आहेत. ते तुम्ही आत्ता पाहत आहेत. खूप सुंदर अशी सगळी बैलं आहेत ही. आता यांच्यामध्ये सर्व परीक्षण आत्ता चालू आहे. डॉक्टर प्रत्येक खिलार बैलाला त्याच्या जवळ जाऊन प्रत्येकजण आपापले सेपरेट मार्क्स देत आहे. हे मार्क सर्वात नंतर शेवटी एकत्र केले जातात आणि त्याच्यातून ज्याला सर्वात जास्त मार्क मिळाले त्या जातिवंत खिलारला त्या गटामध्ये तो नंबर दिला जातो. तुम्ही बघताय हा सुंदर जातिवंत खिलार. अजून एक बैल आहे कोसा खिलार, याची एंट्री झालेली आहे. खूप सुंदर असा रंग देखील आहे असं तुम्ही पाहू शकता. जातिवंत असा हा कोसा खिलार चार जाती गटामध्ये आलेला आहे. नायकूचे भोसले यांच्या बैलाचा तुम्ही चौक पाहू शकता. बावचीचे भोसले यांच्या दावण इस्लामपूरला कशी असते, कशाप्रकार कुठे बांधतात सर्व बैल याच्यावर देखील आपण एक सेपरेट भाग बघणार आहोत. पुढील वर्षी तुम्ही इस्लामपूरच्या प्रदर्शनाला आणि तिथल्या बाजार पाहायला नक्की जायचं आहे. डॉक्टर बैलांचं रिंगणातील सर्व चारही बाजूने परीक्षण करतात. आपण बऱ्याचशा गोष्टी डॉक्टरांची पण सेपरेट मुलाखत घ्यायची होती पण ती प्रदर्शनाच्या घाईगडबडीमध्ये नाही घेऊ शकलो. पण आपण बरेचसे प्रश्न म्हणा किंवा जे काय आपल्याला प्रश्न होते ते डॉक्टरांना आपण विचारून तुमच्यासमोर सादर करतो आहे. रिंगणामध्ये बैल असताना आपणही त्यांच्याशी बातचीत करून आपण त्यांच्याकडून काही ना काही छोटे छोटे ते काय बघतात, ते कशाप्रकारे चेक केलं जातं या सर्व गोष्टी आपण पाहत होतो, त्यांच्याकडून ऐकत होतो. अशा प्रकारे चार जाती गटामध्ये हे आलेले जवळपास 7 ते 8 खिलार बैल आहेत. सुंदर असा जातिवंत खिलार चार जाती तुम्ही पाहताय आत्ता. रिंगणामधील जागा थोडीशी लहान असल्यामुळे बरेचसे बैलही जवळजवळ आहेत, त्याच्यामुळे फिरायला देखील जागा थोडीशी कमी आहे. पण डॉक्टर आत्ता हे पाहत आहेत डोळ्याच्या इथे काजळ किंवा अंगाला काजळ किंवा काही रंग लावलेला आहे का नाही या सर्व गोष्टीचं परीक्षण ते करत असतात. हात लावून चेक करत असतात. शिंगांना जरी एखादा पूर्ण काळा रंग असेल तर या सर्व गोष्टीमधनं ते त्याला शिंगाला हात लावून तो रंग थोडासा खरडून ते देखील चेक करत असतात. कधीकधी शिंगांना काळा रंग दिला आहे का अशा त्यांच्या निवडीच्या काही हे असतात, अटी असतात. ते शिंग घासून त्या डोळा असेल डोळ्यामध्ये काजळ देखील भरलेला असू शकतं या सर्व गोष्टीचं परीक्षण ते करत असतात. आणि या सर्व अटीतटीच्या सामन्यातूनच त्या खिलारला जावं लागतं आणि नंतरच आपल्याला तो नंबर त्यांना
त्या गटात कोणाला नंबर मिळाला या सर्व गोष्टीची माहिती मिळत असते. त्यामुळे आपल्या दावणीचा जातिवंत खिलार डॉक्टर शिंग घासून पाहत आहेत की तेथे काजळ किंवा रंग किंवा काही दिलेलं आहे का, पण तसं काही नाही आहे, नसतंच शक्यतो. तुम्ही पाहताय या गटातील सुंदर बैल सर्व, आणि या गटात जवळपास आता परीक्षण पूर्ण झालेलं आहे डॉक्टरांचं, आणि डॉक्टर आता पुढील फायनल त्यांचा राऊंड, सर्व बैल रिंगणामध्ये गोल फिरून आता रिंगणाच्या बाहेर जातील. आता तुम्ही देखील प्रत्येक बैलाचं चालणं, त्याचा रुबाब पाहू शकता की जेणेकरून तुम्हालाही आयडिया येईल. जर तुम्हाला यांना संपर्क करायचा असेल तर या रिंगणामध्ये आपण त्यांचे नाव नाही घेऊ शकलो, नंबर नाही घेऊ शकलो, पण जर तुम्हाला ओळखीतनं जर काही शक्य झालं तर नक्की कॉन्टॅक्ट करा. बावचीचे नाईकू भोसले यांचा नंबर तर आपल्याकडे आहेच सर्वांकडे. त्याच्यानंतर हे पुढचे दोन खिलार, त्याच्यानंतर अजून एक हा शेवटचा खिलार रिंगणातनं बाहेर जातो आहे, आणि अशा प्रकारे चार दाती गटातली स्पर्धा ही पूर्ण झालेली आहे. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत सहा दाती गटामध्ये आलेल्या सर्व खिलार बैलांबद्दल. सहा दाती गटामध्ये नाईकू भोसले बावची यांच्या धावणीचे दोन खिलार बैल रिंगणामध्ये पुन्हा आली होती की जी तुम्ही पाहू शकताय. सर्वात सुंदर असा जातिवंत खिलार. महाराष्ट्र काय कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान, आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय.